शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात राजकीय घमासाण सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं नुकतंच अजित पवारांनी सांगितलंय. त्यामुळे कोल्हे आणि पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण अशातच शिरूरचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांनी सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. कालपासून अजितदादांनी जेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर जे विधान केलं त्या विधानानंतर सगळ्यांचा रोख माझ्याकडे आला. अनेक प्रसारमाध्यमं काल माझ्याकडे येऊन माझी भूमिका काय आहे याबद्दल विचारणा केली. मी स्पष्टपणे सांगितलं की अजून निवडणुकीला वेळ आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला जाईल हे तिन्ही पक्षांनी वर बसून ठरवायचं आणि त्याप्रमाणे खाली कार्यकर्त्यांनी काम करायचं असं ठरलेलं आहे. त्यामुळं ही जागा अजितदादांनी जरी क्लेम केला असला तरी त्यांचा क्लेमसुद्धा योग्य आहे. दुसऱ्या बाजूने शिवसेनेचासुद्धा ह्या जागेवर क्लेम राहतो, कारण नॅचरली आम्ही 3 वेळा मी ह्या मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर लढलो आणि 3 वेळेला चढत्या मताधिक्याने निवडून आलो. पहिल्या निवडणुकीला 30,791 लीड होतं, दुसऱ्या निवडणुकीला 1,78,000 मतांनी जिंकलो, तिसऱ्या निवडणुकीमध्ये मी 3,03,000 मतांनी विजयी झालो आणि चौथ्या निवडणुकीमध्ये अतिशय अल्पमतानं मी पराभव झालो. याचा अर्थ आमचं ह्या मतदारसंघावर वर्चस्व आहे. अगदी 5-5 आमदार विरोधी असतानासुद्धा मी इथून निवडून आलो, त्यामुळं साहजिकच आमचासुद्धा क्लेम या जागेवर आहे ना. त्यामुळं तरीसुद्धा दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. उद्या असं ठरलं की ही जागा अजितदादांकडे गेली तर ते तिघे बसून ठरवतील उमेदवार कोण आहे. मी असं कधीच म्हणालो नाही, म्हणजे बाकी चॅनलनं आता काल मगाशी दाखवलं काही की मी अजितदादांच्या गटामध्ये जाणार सामील होणार. हो, अजून या चर्चेला वेळ आहे, जागेचं वाटप अजून झालेलं नाही आहे, उमेदवार अजून कुणाची ठरली नाही. जेव्हा ठरेल तेव्हा त्या विषयावर चर्चा करू, त्या विषयावर विचार करू, अजून सध्या काहीच नाही. अढळराव पाटील यांच्या दाव्यानंतर अजित पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, शिरूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.